महाराष्ट्राच्या रेल्वेवर 12.5 ते 13 हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचं ई भूमिपूजन पार पडलेलं आहे आणि त्यानंतर दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे. जवळपास 1.5 हजार कोटी रुपये खर्च या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये होणार आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं जालना आणि संभाजीनगर हे दोन रेल्वे स्टेशनांचा पूर्ण विकास या ठिकाणी केला जाणार आहे. जालन्याला जवळपास 200 कोटी रुपयाचा खर्च येणार आहे आणि संभाजीनगरला जवळपास 300 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे